आर्क लेंथ आणि एरिया ऑफ द सेक्टर हे जे कन्सेप्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेले त्यावरनं काही सॉल्ट एक्झाम्पल्स आपण समजून घेणार आहोत पुस्तकामधले. पहिलं एक्झाम्पल जे आहे ते असं सांगतं की एक सर्कल दिलेला आहे, त्या सर्कलचं डायमीटर 14 सेंटीमीटर आहे, म्हणजे हा सर्कल जर आपण गृहीत धरला तर त्याचा रेडियस झाला 7 सेंटीमीटर, कारण डायमीटर 14 सेंटीमीटर आहे म्हणजे रेडियस झाला 7 सेंटीमीटर. आणि आपल्याला विचारलं आहे की लेंथ ऑफ द आर्क काढा. आता लेंथ ऑफ द आर्क काढण्यासाठी आपण जो फॉर्म्युला शिकलेलो आहोत तो फॉर्म्युला काय आहे, तर एस इज इक्वल टू आर थीटा. एस इज इक्वल टू आर थीटा आणि याच्यामध्ये रेडियस तर आपल्याला 7 सेंटीमीटर आहे ते दिलेलंच आहे, कारण डायमीटर 14 सेंटीमीटर दिलेला आहे. आता आर इंटू थीटा, तर थीटा हा सेंट्रल अँगल आहे आणि हे लक्षात घ्यायचं की हा थीटा हा डिग्रीजमध्ये नाही आहे तर हा थीटा हा रेडियन्समध्ये आहे. तर ह्या फॉर्म्युलामधला जो थीटा आहे तो रेडियन्समध्ये आपल्याला आणायचा आहे. तर रेडियन्समध्ये आपण कसं करतो, जेव्हा आपल्याला डिग्रीजमध्ये दिलेलं असतं तर अँगल हा डिग्रीजमध्ये जेव्हा दिलेला असतो, सेंट्रल अँगल हा थीटा, हा जो थीटा आहे, तर हा सेंट्रल अँगल थीटा आपल्याला डिग्रीजमधनं रेडियन्समध्ये करण्यासाठी पाय इंटू 180 मल्टिप्लाय करायचा आहे. तर 54 इंटू पाय अपॉन 180 म्हणजेच हे जर आपण सॉल्व केलं तर 18 त्रिके 54, 18 3 54 आणि हा खाली 10 उरतो, तर 3π/10 रेडियन्स हा तुमचा थीटा झाला आहे. तर आपल्याला थीटाच्या जागी 3π/10 टाकायचं आहे आणि रेडियस 7 आहे. सो 7 × 3π/10 म्हणजे 7 × 3 × 10 आणि पायची किंमत 22/7 जर आपण मानली तर आपल्याला उत्तर मिळतं 66/10 cm, म्हणजेच 6.6 cm. सर अशा पद्धतीने आपण आर्क लेंथ काढू शकतो बाय युझिंग द फॉर्म्युला एस इज इक्वल टू आर थीटा. आता दुसरा जो एक्झाम्पल दिलेला आहे त्याच्यामध्ये फाइंड द एरिया बिटवीन द आर्क पी क्यू आणि कॉर्ड पी क्यू, असा जरा थोडासा किचकट वाटण्यासारखा प्रॉब्लेम असू शकतो, परंतु आपल्याला समजेल की हा सुद्धा त्याच फॉर्म्युलाने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. तर इन अ सर्कल ऑफ रेडियस 12 सेंटीमीटर, हे बघा हे सर्कल दाखवलेलं आहे आणि ह्या सर्कलचा रेडियस आहे आर इज इक्वल टू 12 सेंटीमीटर आणि त्यांनी दिलेलं आहे अँगल ऑफ 30 डिग्री ऍट द सेंटर आर्क मेक्स सबटेंड्स, म्हणजे इट मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री. सबटेंड्सचा अर्थ इट मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री ऍट द सेंटर, म्हणजे अँगल थीटा 30 डिग्री दिलेला आहे. थीटा हा 30 डिग्री दिलेला आहे. परत आपण सांगतोय की ह्या जेव्हा अँगल डिग्रीजमध्ये असतो त्याला आपल्याला रेडियन्समध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की फाइंड द एरिया बिटवीन द आर्क पी क्यू आणि कॉर्ड पी क्यू, आर्क पी क्यू आणि कॉर्ड पी क्यू. आता हे लक्षात घ्या की हा जो हॅचड एरिया दाखवलेला आहे या डायग्राममध्ये हा आपल्याला काढायचा आहे, म्हणजे हा एरिया आपल्याला काढायचा आहे. तर हा एरिया काढण्यासाठी आपल्याला अगोदर एरिया ऑफ द सेक्टर काढावा लागेल पी, या जॉमेट्रीवरून आपल्याला लक्षात येईल पी ओ क्यू आणि एरिया ऑफ दिस मायनस द एरिया ऑफ द सेक्टर मायनस एरिया ऑफ द ट्रायंगल ओ पी क्यू जर आपण काढला तर आपल्याला मिळेल तो हॅचड एरिया जो आपल्याला प्रश्नामध्ये विचारला आहे. तर एरिया ऑफ द सेक्टर काढण्याचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इट इज हाफ आर स्क्वेअर थीटा. तर थीटा आपण रेडियन्समध्ये कन्वर्ट करून घेतो आहे बाय मल्टिप्लाइंग डिग्रीज विथ पाय बाय 180. सो 30 × π/180 गिव्ज अस द थीटा इन रेडियन्स. तर तो π/6 असं उत्तर मिळतं आपल्याला आणि हा π/6 जो मिळालेला आहे तो या फॉर्म्युलामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि आरचा किंमत 12 × 12, आर स्क्वेअर म्हणजे 12 × 12 × π/6 तिचा हाफ घ्यायचा आहे. तर 12π हा झाला तुमचा एरिया ऑफ द सेक्टर ओ पी क्यू. आता आपल्याला ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. तर ट्रायंगलचा एरिया आपल्याला माहिती आहे की हाफ इंटू बेस इंटू हाईट असा फॉर्म्युला आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे ट्रायंगलचा.
तर बेस किती आहे, तर बेस इज द रेडियस, ओपी म्हणजे रेडियस आहे ना या ट्रायंगलचा, ह्या ट्रायंगलचा बेस काय आहे, तर बेस हा झाला रेडियस. तर रेडियस आपण ते ऑलरेडी दिलेला आहे 12 सेंटीमीटर. सो बेस आपल्याला माहिती, आपल्याला हाईट काढायची आहे, म्हणजे आता क्यू आर काढायचा आहे. तर क्यू आर काढण्यासाठी आपण थोडा ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करतो. साईन 30 इज अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. तर अपोजिट क्यू आर इज इक्वल क्यू आर अपॉन हायपोटेन्यूस ओ क्यू म्हणजे रेडियस. तर साईन 30 इज इक्वल टू क्यू अपॉन 12, आणि आपल्याला साईन 30 ची किंमत माहिती आहे. तर साईन 30 ची किंमत हाफ असते. साईन 30 इज हाफ ऑर 0.5, आणि त्याच्यावरनं साईन 30 ची किंमत जर हाफ टाकली आपण, आणि क्यू ही आपल्याला 12 माहिती आहे रेडियस, तर क्यू आर ची किंमत हाफ ऑफ 12 म्हणजे 6 सेंटीमीटर येते, आणि दॅट इज द हाईट ऑफ द ट्रायंगल. तर हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाईट आपल्याला 6 मिळाली आहे आणि बेस आपल्याला 12 माहिती आहे. तर यावरनं एरिया ऑफ द ट्रायंगल ओपीक्यू मिळतो, तो 36 स्क्वेअर सेंटीमीटर असा असतो. आणि त्यामुळे एरिया ऑफ द हॅच्ड लाईन म्हणजे रिक्वायर्ड एरिया जो आपल्याला विचारलेला आहे, तो सेक्टरचा एरिया वजा ट्रायंगलचा एरिया, सेक्टरचा वजा एरिया 12π वजा 36 म्हणजे 12 × π − 3 स्क्वेअर सेंटीमीटर. इथे आपण पायची किंमत 22/7 टाकून डेसिमलमध्ये सुद्धा उत्तर आपल्याला आणता येऊ शकेल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहे पुस्तकातले. होप दिस इज अंडरस्टूड. अगदी सोपं आहे, फॉर्म्युले लक्षात ठेवा दोन्ही, एरिया ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर.